माहूरगडच्या रेणुका देवीची पौराणिक कथा। रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो। दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत। दोन्ही स्थळाची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे। कारल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहेत। राजा रेणू कान्यकुब्ज प्रसेनजीत प्रेसेन काशीत राज्य करीत होता। त्याच्या पत्नीचे नाव भागवती, ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे। राजा राणीला बरेच वर्ष मुलं नव्हते, त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली। ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली। राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले। रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते। ती दिसायला फार सुंदर होती। पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले। स्वयंवरांसाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली। अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले। स्वयंवर उपर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्माला घातले। रेणुकेला 5 मुलं झाली। त्या 5 नावे रुमावंत सुशेषा वसु विश्रासु आणि परशुराम अशी आहेत। एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीतांना दिसला। ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली। तिकडे ऋषी जमदाग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते। आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नी अंतर्ज्ञानाने पाहिले। घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला, त्यामुळे त्याचा राग अनावर झाला। ते संतापले। त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदाग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली। 4 ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली। त्यामुळे जमदाग्नी आणखीनच चिडले। त्यांनी आपल्या 4 मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले। तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम राम तेथे आला। त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावज्ञ मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले। परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले। त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले। आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले। परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली। त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली। मृत बंधू जिवंत झाले, मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते। त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले। या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नावलौकिक झाले। रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली। रेणुकेस एक बहीण होती। तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठच्या महिष्मती नगरीत राज्य करीत होता। एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदाग्नीने पाठविले। राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली। ऋषींनी त्यांचे स्वागत केले। आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले। राजाला जेवण खूप आवडले। त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे। सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदाग्नींनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती, त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले। राजा हट्टाला पेटला। मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले। राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला। राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जगदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला। अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्नीचा वध केला। नंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले। त्यावेळी परशुराम तेथे नव्हता।
परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते। आश्रमाची पडझड झाली होती, सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता। तर एका बाजूस जन्मदाता पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले। तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रदुर्गा दुर्णा, माझ्या पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल। परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला। त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल। परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधात निघाला। सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला। हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली। माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली। आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावे ना, तो फार दुखी झाला। त्याला तो क्षण आठवला, वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचं शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली। पण आताचा प्रसंग वेगळा होता। आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणा अवस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती। एकाच वेळी इतके दुःख व प्रसंग परशुरामावर आले, त्यामुळे तो व्याकुळ झाला। रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणवलं, तिने त्याला खूप उपदेश केले, त्यामुळे परशुराम स्थिरावला। मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चित्तेस अग्नी दिली। नंतर त्याच चित्तेत आपली आई सती जाणार, हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला। 6 दिवसांनी माता पित्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला। प्रत्यक्ष दत्तात्रयाच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले। माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे। मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली। आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला। तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रवीण मिळविले। त्याने स्तबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले। त्याचा नितपात करून इतर समाजद्रोही 20 राजांचा त्याने पराभूत केले। आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला। त्याच वेळी गणपती व परशुरामाचेही युद्ध झाले होते। परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले। परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा। त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा। माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे। देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढवून वर जावं लागतं। गाभाऱ्यात तांदुळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे, त्यावर चांदीचे टाप लावलं आहे, बोटकीवर सिंह कोरला आहे। देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते। मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही 2 मंदिरे आहेत। एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे। मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे। बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे, तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात। रेणुका हीच परशुरामाची आई, तिचे दुसरे नाव एकवीरा। आईच्या आठवणीने उंचबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडे कपारीन बाण मारला। त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे। महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे, त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे। तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालीपुराणात सांगितले आहे। धन्यवाद।